में दर्ज हुई कांग्रेस की शानदार जीत के बाद संजय राउत ने कहा कि कर्नाटक में परिणाम लोगों का वोट है। कर्नाटक की जनता ने कर्नाटक में प्रधानमंत्री, गृह मंत्री और महाराष्ट्र के मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री और बीजेपी के अन्य राज्य के मुख्यमंत्री समेत पूरी सेना को हरा दिया है, जो 1978 में इंदिरा गांधी के साथ हुआ था। इसकी शुरुआत अब एक बार फिर कर्नाटक से हुई है। साथ ही संजय राउत ने कहा कि कर्नाटक महज झलक है, पूरे देश में जीत अभी बाकी है। जे बंड होते ते बंडोबा थंडोबा झाले तिकडे जाऊन, आणि पुढल्या 3 महिन्यामध्ये जे थंडोबा पूर्ण थंडोबा होते, कारण त्यांना वाटलं, त्यांना खात्री झालेली असे त्या थंडोबाचा गंडोबा झालेला आहे, त्यांना पूर्ण गंडवलेलं आहे। ते 1 लाख सांगतायत, मी 5 लाख देईन। भारतीय जनता पक्षाच्या अनेक भ्रष्ट, बरं का, देश लुटणाऱ्या, राज्य लुटणाऱ्या अनेक नेत्यांच्या कारनाम्यांच्या फायली मी इडीकडे पाठवल्या, सीबीआयकडे दिलेल्या। दादा भुसे, गिरणा सहकारी साखर कारखाना, 100 कोटीचा वरचा घोटाळा आहे, मी पाठवलेला आहे। दौंड भीमा पाटकर सहकारी साखर कारखाना, बरं का, 100 कोटीचा वर घोटाळा, 300 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग मी पाठवलेला आहे ईडीकडे। INS विक्रांत बचाव घोटाळा, किमान 50 कोटीचा वर पैसे गोळा केले, त्या पैशाचं काय झालं, हा त्यांना क्लीन चिट तुम्ही देत आहे। हे सगळे घोटाळे मी ईडीकडे आणि सीबीआयकडे पाठवलेले आहेत। देवेंद्र फडणवीस देशाचे, राज्याचे गृहमंत्री, त्यांच्याकडे पाठवलेले आहेत। काय झालं, 1 लाख का, मी 5 लाख रुपये देतो, मला दाखवा कारवाई झाली। कारवाई होत नाही, तुम्ही अनेक वेळा पत्रव्यवहार करून, मी रेकॉर्ड तयार करतो, मी या सगळ्याचा रेकॉर्ड तयार करतो। या राज्याचे गृहमंत्री भ्रष्टाचारांना, गुन्हेगारांना कसे पाठीशी घालतायत आणि फक्त पोपटपंची करतायत, हे मला दाखवायचं। केंद्रीय तपास यंत्रणा या कशा एकतर्फी पद्धतीनं राजकीय हत्यार म्हणून वापरल्या जातात, ते मी लोकांसमोर आणतो। भविष्यामध्ये अजून काही प्रकरणे मी आणतो, मला माहिती आहे कारवाई करणार नाही, पण 2024 साली जेव्हा सरकार बदललेले असेल तेव्हा या सगळ्या कारवाया पुढे सरकलेल्या असतात।